नमस्कार, मी रवी चपटे आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपण प्रयोगांच्या इतर प्रकारांमधील मिश्र किंवा संकर प्रयोग हा भाग पाहणार आहे. या अगोदरच्या भागामध्ये आपण प्रयोग म्हणजे काय व प्रयोगाचे प्रकार व उपप्रकार हा भाग पाहिलेला आहे. आता आपण मिश्र किंवा संकर प्रयोग हा भाग पाहू. मिश्र किंवा संकर प्रयोग, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग या तिन्ही प्रयोगाचे मिश्रण होऊन किंवा संकरण होऊन तीन उपप्रकार पडतात. पहिला प्रकार आहे कर्तुकर्म संकर प्रयोग. कर्तुकर्म संकर प्रयोगात क्रियापद कर्त्याप्रमाणे व कर्माप्रमाणे बदलते, म्हणजे कर्तरी व कर्मणी प्रयोगाचा संकर होतो. उदाहरण पाहूया. तू देवाला फुले वाहिलीस, तू देवाला फुले वाहिलीस, तिने देवाला फुले वाहिली. दुसरा प्रकार आहे कर्मभाव संकर प्रयोग. कर्मभाव संकर प्रयोगात कर्ता तृतीयेत, कर्म द्वितीयेत व क्रियापद नपुसक लिंगी एकवचनी तृतीय पुरुषी असते, म्हणजे कर्मणी व भावे प्रयोगाचा या ठिकाणी संकर होतो. उदाहरण पाहूया. आईने बाळाला झोपविले, शिक्षकाने विद्यार्थ्याला शिकविले, बाळाने बाबाला उठविले. तिसरा प्रकार आहे कर्तुभाव संकर प्रयोग. कर्तुभाव संकर प्रयोगात क्रियापदाचे रूप तृतीय पुरुषी एकवचनी व नपुसक लिंगी असून ते कर्त्याप्रमाणेही बदलू शकते, म्हणजे कर्तरी व भावे प्रयोगाचा या ठिकाणी संकर होतो. उदाहरण पाहूया. तुम्ही घरी यायचे होते, तू शाळेत जायचे होते, तिने गावी राहायचे होते. धन्यवाद.